Hello dear students, welcome to the e-learning platform. In today's video lecture, we will discuss a problem on projection of planes. Now let's see a problem. A rectangular lamina ABCD of smaller side AB 30 mm, longer side BC 60 mm is resting on the HP on its smaller side AB. Lamina is inclined to HP at 50 degree. And side AB is perpendicular to VP. Draw three views. Right. आता हा आपला काय झाला, रेक्टेंगुलर लॅमिना झाला. राईट, रेक्टेंगुलर लॅमिना विथ, तुम्हाला काय दिले, रेक्टेंगुलर लॅमिना विथ स्मॉलर साइड ए बी किती दिले, 30 mm दिले. राईट, लॉन्गर साइड बी सी किती दिले, 50 mm. रेस्टिंग ऑन काय म्हणजे एचपी, एचपी म्हणजे काय, हॉरिझॉन्टल प्लेनवर. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये कशावर रेस्ट झाले सांगितले, ऑन इट स्मॉलर साइड ए बी. राईट, म्हणजे प्रोजेक्शनल प्लेन मध्ये ज्या काय रेस्टिंग कंडिशन असते, कुठं पाहिजे, तुमच्या लेफ्ट हँड साइडला यायला पाहिजे. सो त्यानुसार तुमचा जो काय रेक्टॅंगल तो खाली कसा दिसणार, अशा पद्धतीने दिसणार. राईट, आणि वन रेस्टिंग कशावर आहे, स्मॉलर साइड ए बी, आणि ही जी काय स्मॉलर साइड आहे ती व्हीपीला काय सांगितलं त्यांनी, परपेंडिक्युलर सांगितलं. राईट, सो त्यानुसार पहिला आपण रेक्टेंगल प्लॉट करून घ्यायचं, विथ स्मॉलर साइड ए बी 30 mm, लॉन्गर साइड बी सी 50 mm. त्यानुसार आपण पहिला रेक्टेंगल आपण प्लॉट करून घ्यायचं. राईट, ए बी सी आणि डी. राईट, आता त्याचा फ्रंट व्ह्यू, फ्रंट व्ह्यूला ए बी एकाच लाईनवर येणार आहे, सी आणि डी काय येणार आहेत, एकाच लाईनवर येणार आहेत. राईट, त्यामुळे त्याचे जे काही प्रोजेक्शन आहेत ते आपण ए डॅश बी डॅश सी डॅश डी डॅश हे आपले इनिशियल कंडिशन झालं. राईट, कारण रेक्टॅंगल लॅमिना दिलं तर ही जी काय बेस साइड आहे, स्मॉलर साइड आहे, ही काय झाली आपली व्हीपीला परपेंडिक्युलर झाली. राईट, आता फायनल लॅमिना इज इनक्लाइन टू एच पी ऍट 50 degree. हा जो काय लॅमिना आहे, म्हणजे ही जी काय लॅमिना तुम्हाला दिलेली आहे, हा लॅमिना किती डिग्री इनक्लाइन दिला असं, तुम्हाला 50 degree हा एचपीला काय झालाय, इनक्लाइन झाला. राईट, म्हणजे हे मला इनक्लाइन झालंय. सो आता इथून रँडमली मी कुठे एक पॉईंट लोकेट करून घेतला, तिथे कुठला पॉईंट लोकेट केला, ए डॅश बी डॅश, तिथून किती डिग्री इन्क्लिनेशन दिले मला त्याने, 50 degrees. तुम्ही पॉईंट ठेवलं आणि 50 degreeची एक लाईन रँडमली पॉईंट करून घेतला. राईट, इथून पॉईंट पास करून घ्यायचं, कारण 50 degree इन्क्लाइन दिले, सो ह्या पॉईंटवरून पॉईंट पास करून घेतला. आता हेच डिस्टन्स माझं इकडे ट्रीट होणार. राईट, सो लॅमिनाचं जे काही डिस्टन्स आहे इंडी, हे डिस्टन्स मॅपडमध्ये घ्या, इथं ठेवा आणि इकडे आर्क मार. इथं मला कुठला पॉईंट मिळणार आहे, सी डॅश डी डॅश. राईट, आणि मला अँगल किती दिला, 5 crore. आता इंटरसेक्शन लोकेट करायचे आहेत, ए चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, ए चा आलेला व्हर्टिकल पॉईंट. ए पॉईंट मिळाला, बी चा आलेला व्हर्टिकल पॉईंट, बी चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, बी पॉईंट मिळाला, सी चा आलेला व्हर्टिकल पॉईंट, सी चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, सी पॉईंट मिळाला, डी चा आलेला व्हर्टिकल पॉईंट, डी चा आलेला हॉरिझॉन्टल पॉईंट, डी पॉईंट मिळाला. इथं मला त्याचं प्रोजेक्शन मिळालं. राईट, आता मला थर्ड व्ह्यू पण काढायला सांगितलं आहे, तर त्यासाठी काय करून घ्यायचं, एक वाय वाय लाईन रँडमली प्लॉट करून घ्यायची. हा जो का पॉईंट अवेलेबल आहे, या पॉईंटपासून पहिला मी काय करून घेणार आहे, 45 degreeची लाईन रँडमली पास करून घेणार. सगळे पोझिशन परत
एचा आलेला इन्क्लाइंड समोंट, एचा आलेला हॉरिझॉन्टल पॉइंट, इंटरसेक्शनला ए डबल डॅश, बीचा आलेला इन्क्लाइंड समोंट, बीचा आलेला हॉरिझॉन्टल पॉइंट, बी डबल डॅश. नेक्स्ट सीचा आलेला इन्क्लाइंड समोंट, सीचा आलेला हॉरिझॉन्टल पॉइंट, सी डबल डॅश, डीचा आलेला इन्क्लाइंड समोंट, डीचा आलेला हॉरिझॉन्टल पॉइंट, डी डबल डॅश. आपलं थर्ड यू जे काढायला सांगितलं होतं ते काढून आपला कम्प्लीट झाला आहे. इथं आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कम्प्लीट झालेला आहे. फक्त आपल्याला जे बेसिक डायमेन्शन्स दिले होते ते फक्त डायमेन्शन्स इथं प्लेस करूया. राईट, होप हा प्रॉब्लेम तुम्हा सर्वांनाच लक्षात आला असेल. राईट, थँक्यू, हॅव हॅपी लर्निंग.